नमस्कार मंडळी, मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्य मराठीमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आपण उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज या बनवतच असतो. तर आज आपण बघणार आहोत अतिशय चविष्ट, अतिशय हेल्दी असा, झटपट तयार होणारा हा आंब्याचा शिरा. तर हा शिरा अतिशय झटपट तयार होतो, खूप चविष्ट लागतो, लहानांनाच नाही तर मोठ्यांना देखील हा खूप आवडतो. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील या पद्धतीने हा आंब्याचा शिरा नक्की घरी बनवून बघा. चला तर मग हा चविष्ट असा आंब्याचा शिरा आपण कसा बनवला आहे याची रेसिपी आपण बघूया. तर उन्हाळी स्पेशल आंब्याच्या शिऱ्यासाठी खूप आपल्याला लिमिटेड असं सामान लागतं. बहुतेक आपलं सर्व घरी अवेलेबल असतं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे हा आंबा हा इझिली अवेलेबल होतो. चला तर मग आता आपण आंब्याच्या शिऱ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण हा एक वाटी बारीक रवा टाकून घेणार आहोत. व्यवस्थित मी साळून घेतलेला आहे आणि हा शिरा बनवण्यासाठी बारीक रव्याचाच उपयोग करायचा, त्यामुळे छान मऊ लुसलुशीत असा आंब्याचा आपला हा शिरा तयार होतो. तर रवा मी मीडियम गॅसवर एक 2-3 मिनटं असं सुकण्याआधी भाजून घेणार आहे. जोपर्यंत आपला रवा भाजला जात आहे तोपर्यंत आपण इथे एक ग्लास मी इथे दूध घेतलेलं आहे. तुम्ही जर दुधाचा उपयोग नसेल करायचा तर तुम्ही पाणी देखील घेऊ शकता. तर आता आपण हे दूध जे आहे ते बाजूच्या गॅसवर आपण गरम करून घेऊया. तर एक 4 मिनिटं झालेले आहेत आणि बघू शकता आता आपला थोडासा रव्याचा रंग आता हा बदलला गेलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये एक एक चमचा आपण तूप टाकून घेऊया. आपल्याला हा शिरा बनवण्यासाठी जवळपास एक अर्धा वाटी आपल्याला तुपाची गरज लागणार आहे. तर इथे मी आता 2 चमचे मी आता साजूक तूप टाकून घेतलेला आहे. हा जो आंब्याचा शिरा आहे हा उन्हाळ्यामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवण्यासाठी अतिशय उत्तम आहे, खूप मस्त लागतो. आमच्याकडे दर उन्हाळ्यामध्ये हा बहुतेक केला जातो. खूप चविष्ट असा हा आंब्याचा जो शिरा आहे हा तयार होतो. तर तुम्ही देखील यावेळेस या पद्धतीने हा आंब्याचा शिरा नक्की घरी बनवून बघा. अजून एक चमचा मी अजून तूप टाकून घेतलंय. असं एक एक चमचा तूप टाकल्यामुळे काय होतं की आपला जो रवा आहे तो एकतर छान व्यवस्थित फुलला जातो आणि तो जास्त छान व्यवस्थित भाजला देखील जातो. तर रवा भाजून आता जवळपास मला एक 6-7 मिनिटं झालेले आहेत आणि याचा रंग आपण बघू शकतो या रव्याचा आता छान सोनेरी सर झाला आहे. तर या भाजलेल्या रव्यावर आता आपण हे जे गरम करून घेतलेलं दूध आहे ते आपण आता टाकून घेऊ. तर आपण इथे एक ग्लास आपण जवळपास दूध घेतलं होतं आणि आता आपल्याला जर याच्यात गरज लागली तर आपण थोडं थोडं आपण पाण्याचा इथे वापर करूया. थोडं मी आता पाणी टाकते याच्यामध्ये, म्हणजे काय होईल की आपला रवा जो आहे तो छान व्यवस्थित फुलला जाईल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी देखील दुधाचा उपयोग हा करू शकता. आणि पूर्ण वेळ शिरा करताना आपला गॅस आपल्याला हा मीडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. आता आपण थोडीशी मध्ये जागा करून घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तूप टाकलंय आणि मी हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आता याच्यावरच टाकून घेणार आहे, म्हणजे त्यांना देखील छान खरपूस असा स्वाद येतो. तर एक वाटी आपल्याला रव्यासाठी मी इथे एक ग्लास दूध घेतलं होतं आणि अर्धा ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला 1.5 ग्लास आपल्याला इथे पाणी किंवा दुधाचा उपयोग करायचा आहे. मस्त खमंग वास येतोय आणि आता आपण या शिऱ्यावर आपण झाकण ठेवून एक 2 मिनिटं आपण या रव्याला आता शिजवून घेणार आहोत. तर एक 2 मिनिटं झालेले आहेत, आपण शिरा बघून घेऊ. आपला छान मस्त वाफ आलेली आहे आपल्या रव्याला आणि छान व्यवस्थित फुलला गेलेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेणार आहोत. तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. लहान मुलांसाठी बनवते तर त्यांना जास्त गोड आवडतं किंवा चालतं, त्या हिशोबाने मी थोडीशी जास्त साखर इथे घेतलेली आहे. तुम्ही थोडं याहून प्रमाण कमी देखील करू शकता. आणि यासोबतच हे काही केशराचे धागे मी दुधामध्ये भिजवून ठेवले होते ते देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. मस्त याचा रंग येतो आणि स्वाद देखील खूप छान येतो. एखादा मिनिट आपण याला हलवून घेऊ असं आणि पुन्हा आपण याच्यावर आता झाकण ठेवून अजून 2 मिनिटं पुन्हा आपण या
शिऱ्याला आता शिजवून घेऊया. तर आता 2 मिनिटं झालेले आहेत आणि छान वाफ आलेली आहे. एकदा आपण उघडून बघू. मस्त. 1 वाटी मी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. हापूस आंब्याचा आहे त्यामुळे छान त्याचा मस्त रंग दिसतोय पिवळा. आणि आपण हे आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ. मस्त त्याचा रंग आलेला आहे, बघू शकता पिवळसर. आणि स्वाद तर याचा भन्नाट लागतो. खूप चविष्ट असं आपलं हे जो आंब्याचा शिरा आहे हा तयार होतो. आता आपण याच्यावर 1-2 चमचे साजूक तूप आपण साईडनी पुन्हा सोडून घेणार आहोत. तर 1 वाटी आपण रव्यासाठी जवळपास इथे 1/2 वाटी तुपाचा उपयोग हा केलेला आहे. हे नंतर तूप टाकल्यामुळे काय होतं की एक प्रकारची त्याला शाईन येते या शिऱ्याला. तर साजूक तुपाची एक पर्टिक्युलर अशी छान चव आपल्या या आंब्याच्या शिऱ्याला येते. तर आता आंब्याचा गळ टाकल्यानंतर पण आपण 1-2 मिनिटं फक्त याला वाफवून घेऊ आणि आपला हा आंब्याचा झटपट तयार होणारा हा शिरा तयार झालेला आहे. तो आता आपण सर्व करून घेऊया. त्यासाठी मी इथे मोठ्या एका वाटीमध्ये साईडला तूप लावून घेतलं आणि आपल्याला जे काही ड्रायफ्रुट्स आवडत असतील किंवा आंब्याचे काही काप आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि हा जो आंब्याचा शिरा आहे हा याच्यामध्ये आपण व्यवस्थित असा भरून घेऊया. या पद्धतीने आपण त्याला दाबून घेतलेला आहे डिशमध्ये. आता आपण हा उलटा करून घेऊया. वाव, मस्त. तर या पद्धतीने आपला हा अतिशय चविष्ट, अतिशय झटपट तयार होणारा, हेल्दी असा हा आंब्याचा शिरा आपला तयार झालेला आहे. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील या पद्धतीने हा आंब्याचा शिरा नक्की घरी करून बघा. कसा झाला होता हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि नेहमीप्रमाणे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या झटपट चविष्ट अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत असे छान खात रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.